तू नहीं मिल रही तो मैं आत्महत्या करेंगी, तुम्हारे बिना मैं जी नहीं सकता, अगर तू मेरी नहीं तो किसी की भी हो नहीं सकती, इश्क ही मेरी जिंदगी है। अरे आंडर पैंट लगवा झाले तुझे, तू प्रेम करायनी झाला तू। शिरोळ मध्ये हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचा भव्य कीर्तन सोहळा मग यायलाच लागतंय। शुक्रवार दिनांक 13 मे 2022 रोजी रात्री 9 वाजता श्री पद्मराजे विद्यालय ग्राउंड शिरोळ कैलासवासी श्री सुरेश सकाराम साळुंके वायरमन यांच्या स्मरणार्थ व मातोश्री श्रीमती सरस्वती सुरेश साळुंके यांच्या 61 निमित्त आयोजित। निमंत्रक श्री विनायक सुरेश साळुंके प्रधान तंत्रज्ञ महावितरण सांगली। दूधगंगा नदी पात्रात 24 तासात पाणी दाखल, महानकरीच्या वृत्ताची घेतली दखल। चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरात असलेल्या दूधगंगा नदीचं पात्र ऐन उन्हाळ्यात कोरडं पडल्याचं वृत्त दैनिक महानकरीने प्रसिद्ध केलं होतं। या वृत्ताची संबंधित विभागाने दखल घेतली आणि दूधगंगा नदी पात्रात 24 तासात पाणी दाखल झालं। संवेदनशील व जीवनोपयोगी पाण्याचा प्रश्न यावर संबंधित खाते त्यांचे अधिकारी व प्रशासन यांनी ताबडतोब निर्णय घेतला। कारदगा येथील ब्रिजचे 4 दरवाजे काल संध्याकाळी उघडले। त्वरित दूधगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला। सदलगा येथील दूधगंगेच्या पात्रात पाणी पोचलं। येत्या 2 दिवसात पाण्याची समस्या दूर होण्याची चिन्हे दिसत आहेत। चिकोडी तालुक्यातील CWC डिपार्टमेंटचे अधिकारी श्रीयुत लमानी, सदलगा येथील अधिकारी श्री पिसाळ यांच्या व त्यांच्या सहकाऱ्यांच्या तात्काळ सेवेमुळे भागातील जनतेला व शेतकऱ्यांना पाण्याचा पुरवठा झाला। याबद्दल या परिसरातील सर्व शेतकरी अधिकारी व प्रशासन यांनी महानकार्य वृत्त संस्थेला धन्यवाद देत आहेत। महानकार्य न्यूजसाठी सदलगाहून अण्णासाहेब कदम।